प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण निरोगी असावं, हेल्दी असावं, त्याचबरोबर आपलं वजन जर वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो. पण ते उपाय कोणते करतो, त्याचबरोबर वजन कमी करताना तुमचा आहार कसा असावा, किती प्रमाणात असावा, यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वजन कमी करताना कोणता आहार घ्यावा ज्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी होऊ शकतं. माझ्यासाठी जर मला छान जीवनशैली किंवा लाईफस्टाईलमध्ये बदल करायचा असेल तर निश्चितपणे हे लक्षात घ्यायचं आहे की मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती फूड इंटेक घेते, किती मी शारीरिक हालचाली करते. एक लक्षात असायला हवं की दिवसभरात मी कमीत कमी 5000 पावलं मला चालायला पाहिजे. मग 1000 पावलं चालत असेल आणि त्याला एक गती असेल तरच ती गती तुमचं वजन कमी करायला मदत करत असेल. मी रोज माझ्या श्वासाला व्यायाम देते का, मी रोज योग प्राणायाम करते का, याचा देखील विचार वजन कमी करण्यासाठी आपल्याला करायला पाहिजे. मग लाईफस्टाईलमधले बदल काय, तर मला चालायला पाहिजे, मला जिमला जायला पाहिजे, मला योगा करायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या की मी जी लाईफस्टाईल अंगीकारणार आहे त्या लाईफस्टाईलमध्ये मला सातत्य गरजेचं आहे. आपलं बरेच वेळा असं होतं की आपण नवीन नवीन खूप जोशात करतो परंतु काही दिवसांनी मात्र ते सोडून देतो आणि त्याचा परत काहीतरी दुष्परिणाम म्हणजे असा की मी जर माझ्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करत असेल तर त्याच्यामध्ये सातत्य गरजेचं आहे. ती जर मी अर्धवट सोडली तर निश्चितपणे मग तुम्हाला तुमचं वजन वाढल्याचं लक्षात येईल. मग मला जे काही करायचं आहे सोप्यात सोपं, मी चालू शकते, मी घरातल्या घरात सूर्यनमस्कार करू शकते, मी व्यायाम करू शकते, ते मी निश्चितपणे करायला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की लिंबू चौफेर आपल्या घरामध्ये कायम असतं. रोज सकाळी उठल्यावर गरम पाण्यासोबत तुम्ही जर अगदी 1/4 लिंबू, माझं प्रमाण लक्षात घ्या, लिंबू सांगितलं तुम्ही जर पूर्ण घेतलं तर त्याचा दुष्परिणाम होईल. अतिरिक्त प्रमाणात व्हिटॅमिन सी गेल्यामुळे अतिसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी थोडक्यात सुरू करायचं, 1/4 लिंबाची कापटी रोज सकाळी गरम पाण्यासोबत जर तुम्ही घेतली तर रक्तवाहिन्यांच्या भिंतींना जी चरबी साठलेली आहे ती चरबी थोडीशी लूज होण्यात किंवा बाहेर पडण्यासाठी, निचरा होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. दिवसभरात आपल्याला फळभाज्या घ्यायच्या आहेत, बिया असणाऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत, फायबर्स असणारे घटक, तंतू असणारे घटक, ज्या तंतूंमुळे, कारण आपली चरबी काय एकाच दिवसात बाहेर पडणार नाही, तर तंतू असणारे घटक आपल्या शरीरातल्या चरबीचा निचरा करायला मदत होते. आणि त्यामुळे सकाळच्याच जेवणामध्ये आपल्याला सॅलेड्सचा उपयोग करायचा आहे. एक तुम्ही जर छान पिरॅमिड तयार करून घेतला तुमच्या आहाराचा की मी दिवसभरात कडधान्य किती घेणार, मी प्रोटीन्स किती घेणार, तुमचं जेवढं वजन आहे त्या वजनाच्या 50 किलो जर तुमचं वजन असेल तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन घेणं गरजेचं आहे. मग त्याचं विभाजन तुम्ही करू शकता की मी एक वाटीवर डाळ जर लावत असेल, कडधान्य लावत असेल, तर ती एक वाटी माझ्या घरातल्या कुटुंबियांसाठी आहे, तर त्यात मला किती इंटेक आहे याच्यानुसार आपण ते प्रमाण ठरवू शकतो. दिवसभरात भरपूर प्रमाणात फळांचा उपयोग करा. फळं रात्री खाण्यापेक्षा संध्याकाळच्या वेळेस खाणं हे अतिशय चांगलं आहे. फळ हे सालीसकट खा. सालीसकट जर तुम्ही फळ खाल्लं तर तुमचं वजन कमी करायला मदत होत असते. या स्वयंपाकघरात चटण्यांचा देखील आपण वापर करतो. भरपूर प्रमाणात जवसाचा वापर करा, कारळाच्या वापर करा. आपण 7 दिवसांच्या 7 चटण्या, मग त्यात जवस आहे, कारळं आहे, आपला गवती चहा त्याच्यामध्ये आहे, त्यानंतर लसणाची चटणी आहे. तर ह्या चटण्या देखील आपलं वजन कमी करायला मदत करत असतात. त्यामुळे खूप रसरसीत चमचमीत खाण्यापेक्षा नैसर्गिक अवस्थेमध्ये जर तुम्ही खाल्लं तर त्याचा चांगला परिणाम शरीरावरती होतो. आणि हे सगळं करत असताना आनंदी मनस्थितीत तयार करणं आणि आनंदी मनस्थितीत घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वस्थ खा आणि मस्त राहा. अपूर्व तळणीकर, न्यूज 18, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.